कुही तहसील में कोविड संसर्ग रोग ने कहर मचाया है। ऐसे में कुही कोविड सेंटर में फिलहाल 50 बेड की व्यवस्था की गई है, पर ऑक्सीजन सिलेंडर की आपूर्ति कम होने के कारण मरीजों को नागपुर ले जाना पड़ता है और कई मरीजों को अपनी जान गंवाना पड़ रहा है। ऐसे में कुही तहसील के सामाजिक कार्यकर्ता सालवा निवासी प्रमोद खरडे ने ग्रामीण जनता की सेवा करने का दृढ़ निश्चय लेकर अपने पैसों से कुही तहसील के हर गांव में मास्क बांटने का और सैनिटाइजर बांटने का काम किया। ऐसे में ऑक्सीजन सिलेंडर की कमी के कारण प्रमोद खरडे कुही कोविड सेंटर में अपनी तरफ से 10 ऑक्सीजन सिलेंडर, एक मास्क, ऑक्सीजन मीटर मशीन की सेवा प्रदान की। मुलाकात के दौरान उन्होंने जनसेवा ही सबसे बड़ी सेवा है, ऐसा उद्गार निकाला। इस कार्यक्रम में उपस्थित कुही तहसीलदार तीनघसे, नायब तहसीलदार पागोटे, ग्रामीण वैद्यकीय अधिकारी दुबे, खंड विकास अधिकारी हिवरकर ढेंगे, PSI मदने, तहसील कर्मचारी और पत्रकार उपस्थित थे। कुही तालुक्यात तुम्ही जे सिलेंडर वाटप केले आणि या 15-20 दिवस अगोदर तुम्ही जे सॅनिटायझिंग आणि मास्क वाटप करत आहे, यामागे तुमचं उद्दिष्ट काय आहे? बघा, ही जी वेळ आलेली आहे, ही वेळ 100 वर्षातून किंवा शतकातून एखाद वेळा येते। ही अशा प्रकारची महामारी शतकातून एखाद वेळा येते आणि सारेचे सारेच लोक आपल्या जीवाला घाबरण्यासाठी इकडे तिकडे कावळा बिवळा वारासारखे फिरतात। पण अशा परिस्थितीत जर मी समाजकारी व्यक्ती म्हणून जर मी या क्षेत्रामध्ये दिसत आहो, तर समाजकारी व्यक्तीने अशा आणीबाणीच्या परिस्थितीत आपला जीव पणाला लावून हे कार्य केले पाहिजे अशी माझी इच्छा होती। जर सारेचे सारेच लोक जर इकडे तिकडे घाबरायला लागले तर मग बाकीच्या सर्वसाधारण लोकांचं काय होईल, ही कल्पना माझ्या मनात आली। तेव्हा मी म्हटलं की चला, जनतेची सेवा करण्याची हीच ती योग्य वेळ आहे आणि या योग्य वेळेत या शतकामध्ये आपण हे कार्य केले पाहिजे अशी माझ्या मनात कल्पना आली, तेव्हा मी हे करायला लागलो। दुसरी गोष्ट, आमचे जे नेता लोक किंवा नेतागण आहेत जे आहेत ते मला काही इथे ॲक्टिव्ह दिसले नाही, तर मला असं वाटलं की यार जनता नाराज होईल, जनतेला कुठेतरी वाटेल की यार हे लोक आपल्यासोबत कोणीच नाही। आणि पाहिली मी परिस्थिती की हा घुमून राहिला, तो घुमून राहिला, भाऊ मला ऑक्सिजन पाहिजे, भाऊ मला हे पाहिजे, भाऊ मला बेड पाहिजे, भाऊ मला इंजेक्शन पाहिजे। तर अशा वेळेस माझ्या मनात कल्पना आली की यार ठीक आहे, आपण काहीतरी केलं पाहिजे समाजाला आणि हीच वेळ आहे की समाजाची परतफेड करण्याची। आपल्याजवळ जर धनधान्य लाखो करोडो असले आणि मला जर उद्या कोविड झालं आणि मला काही घडलं तर माझ्याजवळ असलेला पैसा तो तसाच जाईल, वाया जाईल, सडेल, पडेल। म्हणून मी म्हटलं की जे काही माझ्याकडून होऊ शकते समाजासाठी, माझ्या समाज बांधवांसाठी, ते मी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून ह्या माझ्या मनात उत्स्फूर्त आलं। दुसरी गोष्ट, CCC केंद्र कुही साठी माननीय प्रमोद भाऊ घरडेंनी ऑक्सिजनचे जम्बो सिलेंडर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन 5, त्याशिवाय मास्क, ऑक्सिजनची लेवल चेक करायचं ऑक्सिमीटर, अशा प्रकारचं साहित्य दिलं। त्याने नक्कीच आम्हाला फायदा होईल, आमच्या रुग्णांना चांगली सेवा देता येईल। त्याबद्दल मी प्रमोद भाऊ गर्डेजींचं अभिनंदन करतो, आभार मानतो, धन्यवाद। BCN न्यूज के लिए कुही से सुनील हरडे की रिपोर्ट।